नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एरोकेशनल डायनामिक्स शास्त्र मध्ये एप्लीकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन या नावाचा कन्सेप्ट ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे। यामध्ये आपण थर्ड एप्लीकेशन या ठिकाणी स्टडी करत आहोत। यामध्ये आपण मॅक्सिमम स्पीड ऑफ व्हेइकल फाइंड केलेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी एक्सप्रेशन स्टडी करायचं आहे। एक्सप्रेशन काय पा, एक्सप्रेशन फॉर एंगल ऑफ बेंकिंग, एंगल ऑफ बेंकिंग म्हणजे आपल्याला थीटाची व्हॅल्यू काय करायची आहे या ठिकाणी फाइंड करायची आहे। यासाठी पा आपल्याकडे इक्वेशन आहे। कोणते इक्वेशन आहे आपल्याकडे? कोणते इक्वेशन आहे? वी आर टॅन थीटा इट इज इक्वल टू द वी स्क्वेअर डिवाइडेड बाय आर इक्वेशन। वी म्हणजे स्पीड ऑफ व्हेइकल, आर म्हणजे रेडियस, जी म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। आपल्याला या ठिकाणी फाइंड काय करायचं आहे? तर आपल्याला या ठिकाणी अँगल ऑफ बेंकिंग म्हणजे थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची। त्यासाठी सिंपली बा थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स शिफ्ट झाला म्हणजे टॅन इनवर्स होईल टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर जी। हे एक्सप्रेशन आपण फाइंड केलं आहे। आपल्याला असं विचारे पा दिस इज अँड एक्सप्रेशन, दिस इज अन एक्सप्रेशन फॉर अँगल ऑफ बेंकिंग। अँगल ऑफ बेंकिंग साठी जे आपण इक्वेशन फाइंड केलेलं आहे ते इक्वेशन म्हणजे आपल्याकडे काय आहे, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर जी। आता इक्वेशन फाइंड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट कन्सेप्ट स्टडी करायचा आहे, ते म्हणजे एक्सप्रेशन फॉर लोअर स्पीड ऑफ लिमिट ऑन बँक रोड। एक्सप्रेशन फॉर लोअर स्पीड ऑफ लिमिट ऑन बँक रोड। ऍक्च्युली जो बँकिंग ऑफ रोड आहे यामध्ये आपल्याला लोअर स्पीड फाइंड करायची आहे। लोअर स्पीड म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला मिनिमम स्पीड फाइंड करायची आहे। आता ही मिनिमम स्पीड फाइंड करण्यासाठी आपण अगोदरच्या सर्व कंडिशन आपण या ठिकाणी यूज करणार आहोत। कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे बा या ठिकाणी, या महिन्यात आपण रिप्रेझेंट केलं होतं की एका या ठिकाणी हॉरिझॉन्टल कर रोडवरती काय होत असते, ट्रॅव्हल होत आहे। या ठिकाणी आपण कार अशा पद्धतीनं सिम्पली काय केली होती, रिप्रेझेंट केली होती। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थीटा अँगल रिप्रेझेंट केला होता आपण, त्यानंतर आपण कंपोनंट रिप्रेझेंट केले होते। डाऊनवर्ड डायरेक्शनला एमजी वेट रिप्रेझेंट केला होता। ऍक्च्युली आपण या ठिकाणी एम म्हणजे नॉर्मल कंपोनंट सुद्धा आपण या ठिकाणी काय केला होता, सिम्पली रिप्रेझेंट केला होता। त्यानंतर पा आपण त्याच्याच रिलेटेड नॉर्मल कंपोनंट ऍक्च्युली स्पेसिफाय केले होते, एक म्हणजे ऍक्च्युली एन साईन थीटा आणि दुसरा म्हणजे एन कॉस थीटा, असे दोन रिप्रेझेंट केलेले आहेत। यावेळी आपण रिप्रेझेंट केले होते पा व्हर्टिकल कंपोनंट जो आहे तो आपण एन कॉस थीटा रिप्रेझेंट केला होता आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे एन साईन थीटा रिप्रेझेंट। यावेळी रिप्रेझेंट केलं होतं
अथवा हा नॉर्मल कंपोनेंट आहे हॉरिझॉन्टल आणि हा नॉर्मल कंपोनेंट आपण सिंपली रिप्रेझेंट केलेला आहे व्हर्टिकल असं म्हणून आपण या ठिकाणी सिंपली रिप्रेझेंटेशन दाखवतो बरोबर त्यानंतर आपण आता या ठिकाणी लोअर स्पीड मध्ये थोडंसं ऍडिशन होणार आहे या ठिकाणी ऍडिशन काय होणार आहे तर या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स मॅक्झिमम स्पीड मध्ये आपण फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो अवॉइड केला होता तर या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे यूज करायचा आहे कशा पद्धतीने पण आपण सफिशियस म्हणजे या ठिकाणी काय घेत असतो तर फ्रिक्शनल फोर्स रिप्रेझेंटेशन केला जातो तर यफ सफिशियस हा काय आहे फ्रिक्शनल फोर्स आहे बिटवीन द सरफेस ऑफ रोड आणि टायर्स यामध्ये आपण रिप्रेझेंटेशन करत असताना आपल्याला या ठिकाणी कंपोनंट रिप्रेझेंट करायचे आहे आपण व्हर्टिकल कंपोनंट जो आहे फ्रिक्शनल फोर्सचा यफ साइन थीटा आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करणार आहोत यफ सफिशियस साइन थीटा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे यफ सफिशियस कॉस थीटा या फॉर्म मध्ये आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे ही कंप्लीट फिगर झालेली आहे मॅक्झिमम स्पीड आणि मिनिमम स्पीड मधला डिफरन्स म्हणजे या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स असतो आणि त्यामुळे आपण या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स रिप्रेझेंट केलेला यासाठी बघा मी फर्स्ट असं लिहितो बघा विनोद आहे दॅट द मॅक्झिमम स्पीड ऑफ कार ऑन बँक रोड बँक रोड वरती आपल्याकडे जे इक्वेशन आहे मॅक्झिमम स्पीडच ते आपण स्टडी केलेलं आहे ते म्हणजे वे मॅक्स म्हणजे मॅक्झिमम स्पीड इट इज इक्वल टू द अंडर रूट ऑफ आर जी टॅन थीटा इक्वेशन व्ही मॅक्स म्हणजे मॅक्झिमम स्पीड आहे आर म्हणजे रेडियस आहे जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे दुसऱ्या इक्वेशन मध्ये पहा इन प्रॅक्टिस व्हेकल नेव्हर ट्रॅव्हल विथ दिस स्पीड काय म्हटलं मी पहा इन प्रॅक्टिस कंडिशन आहे प्रॅक्टिकली किंवा इन प्रॅक्टिस व्हेकल नेव्हर ट्रॅव्हल विथ दिस स्पीड प्रॅक्टिकली किंवा प्रॅक्टिकली ऍक्च्युली ट्रॅव्हल म्हणजे जे व्हेकल आहे या स्पीडनं ट्रॅव्हल होत नाही या स्पीडनं ट्रॅव्हल होत नाही म्हणजे तुझी स्पीड कशी असणार आहे लेस स्पीड इज लेस दॅन दॅट ऑफ द मॅक्झिमम स्पीड ऑर दॅन दॅट ऑफ द सेफ्टी स्पीड म्हणजे बी सफिशियस बरोबर असं सुद्धा तुम्हाला रिप्रेझेंटेशन करता येतं ऍक्च्युली पहा ही मॅक्झिमम सेफ्टी स्पीड आपण रिप्रेझेंट केलेली आहे म्हणजे लेस आहे कशापेक्षा व्ही एस पेक्षा आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी घेता येईल की व्ही वन ऑलवेज कसा असणार आहे लेस असणार आहे त्या इक्वेशनच्या अंडर आर जी टॅन थीटाच्या बरोबर आता या ठिकाणी व्ही वन म्हणजे काय आहे ऍक्च्युली या ठिकाणी तुम्हाला असं सुद्धा रिप्रेझेंट करता येतं यम व्ही वन स्क्वेअर डिवायडेड बाय काय इक्वेशन होतं आपला आर हा सुद्धा लेस असतो एल साइन थीटाचा इन दिस केस द डायरेक्शन ऑफ फोर्स स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द सरफेस ऑफ रोड अँड टायर इज अँड इन्क्लिनेशन इन द अपवर्ड डायरेक्शन या केस मध्ये ऍक्च्युली सरफेस ऑफ रोड आणि व्हीकल ऍक्च्युली यांच्यामध्ये अँगल तयार झालेला असतो बेंकिंग अँगल थीटा एवढं तयार झालेला असतो अपवर्ड डायरेक्शन यावरून आपण व्ही
we can write the equation. We can write equation. आपण याने काय इक्वेशन लिहू शकतो. आपल्याला फर्स्ट इक्वेशन लिहायचं पहा. डायरेक्ट्रिक्स टुवर्ड सेंटर म्हणजे आपण m v1 स्क्वेअर डिवाइडेड बाय r ऍक्च्युअली काय आहे n sin थीटा. n sin थीटा बघा ऍडिटनी n sin थीटा ही इकडे डायरेक्शनला इकडे डायरेक्शनला काय f s cos थीटा आहे. हे डायरेक्शन कसे एकमेकांचं अपोजिट अपोजिट आहे म्हणून n sin थीटा इकडे डायरेक्शन प्लस आणि हा काय असणार आहे मायनस f s cos थीटा. याला कन्सिडर करा इक्वेशन नंबर 1. इज दॅट क्लियर. आता दुसरं पहा. आता m ची डायरेक्टली बॅलन्स n cos थीटाच करणार आहे आणि दुसरा प्रश्न फोर्स होता एफ साइन थीटा. दोघांचे डायरेक्शन कसे दोन्ही अपवर्ड डायरेक्शन राहते. एफ कॉस थीटा आणि एफ सफिक्स एस साइन थीटा. म्हणून आपण या ठिकाणी काय करूया. सो एम जी इट इज इक्वल टू एन कॉस थीटा. दोघांचे डायरेक्शन एकच आहे म्हणून प्लस एफ सफिक्स एस काय आहे हा साइन थीटा. याला कन्सिडर करा इक्वेशन नंबर 2. आता काय करू पा. इक्वेशन 1 डिवाइड बाय इक्वेशन 2 म्हणजे काय. m v1 स्क्वेअर डिवाइड बाय r डिवाइड बाय m g काय इक्वेशन. n sin थीटा मायनस f s cos थीटा डिवाइड बाय n cos थीटा प्लस f s sin थीटा. f m गेट कॅन्सल म्हणजे v1 स्क्वेअर डिवाइड बाय r g इज इक्वल टू n sin थीटा मायनस f s cos थीटा डिवाइड बाय n cos थीटा प्लस f s. आता विद्यार्थी मित्रांनो एक इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथं सबस्टिट्यूशन लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. काय सबस्टिट्यूशन. हा जो एफ एस आहे तो ऍक्च्युअली या ठिकाणी म्यू सफिक्स एस इंटू एन एवढा या ठिकाणी काय केला जातो रिप्रेझेंट केला जातो. म्यू एस म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द सरफेस ऑफ रोड अँड टायर्स. यूज करा बरं काय होईल इक्वेशन व्ही वन स्क्वेअर डिवाइडेड बाय आर जी. जसं अर्थ सरळ पहा हा एन साइन थीटा एफ एस ऐवजी काय म्यू एस इंटू एन हा कॉस थीटाला कॉस थीटा जशास तसा हा एन कॉस थीटा जशास तसा हा म्यू एस सिंगल साइन थीटा कशामुळं कारण एफ एस ची व्हॅल्यू पूर्ण केली. आता या ठिकाणी परत बघा इथे कॉमन काय दिसते तुम्हाला. एन कॉमन घेतो मी एन साइन थीटा मायनस म्यूएस कॉस थीटा डिवाइड बाय एन कॉस थीटा. एन कॉमन घेतलं म्यूएस साइन थीटा एन एन गे कॅन्सल साइन थीटा म्यूएस कॉस थीटा कॉस थीटा Yes, sin theta. V1 square divided by R. आता या R ला रिप्रेझेंट करा. Sin theta, Yes, cos theta plus Yes, sin theta. Dividing. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस थीटा काय होईल. मग व्ही वन स्क्वेअर इज इक्वल टू आर जी. इथं साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे काय होणार आहे. इथं कॉस थीटा कॅन्सल म्हणजे
cos थीटा डिवाइड बाय cos थीटा म्हणजे 1 आणि μs sin थीटा / cos थीटा म्हणजे μs जसा तसा आलेला tan थीटा टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे आपल्याला मिनिमम स्पीड काढता येईल v1 rg अंडर रूट मध्ये जाईल हा tan थीटा minus μs 1 plus μs tan थीटा या स्पीडला म्हणायचं लोअर स्पीड दिस इज एन एक्सप्रेशन फॉर मिनिमम स्पीड ऑफ व्हेकल वेयर मेनू तुम्हाला फाइंड करता है सो थैंक यू